माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जो आता आम्ही आज जो आवाज ऐकला ना तर आम्हाला अगदी अंगात शहारे उठले की एवढा आवाज यांचा आम्हाला म्हणजे आता मी शब्दामध्ये पण काही व्यक्त करू शकत नाही की असं आम्हाला आता वाटलेलं आहे. तर आम्हाला खूप म्हणजे आनंद झालेला की हे पिक्चर आम्ही मूवी बघायला आलो मराठी. तर आम्हाला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट पाहावा की त्याच्यातून आपल्याला काही प्रेरणा मिळतील. बस आमचाच अपेक्षा आहे सगळ्या कलाकारांची फळी आहे याच्यामध्ये. आणि त्याहून म्हणजे असं आपण सोनवणी पिवळा असं म्हणतो की राज ठाकरे यांचा देखील आवाज आहे. तर किती तुम्हाला एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही असं सगळा ग्रुप असा आला? आम्हाला खूपच एक्साइटमेंट आहे. सायमनचा आवाज आहे म्हणून सगळे अगदी उत्साहाने चित्रपट पाहायला आले. साहेबांचा नक्कीच आवाज कणखर असल्यामुळे हा चित्रपट जो आहे तो खूपच चांगला होणार, चांगलाच गाजणार. आणि सगळे मराठी लोक जे आहेत महाराष्ट्रातले ते सर्व आवर्जून हा चित्रपट पाहणार याची आम्हाला खात्रीच आहे. आणि मराठी चित्रपट असल्यामुळे तर आहेच, पण साहेबांचा आवाज ऐकण्यासाठी जे न बघणारे पण बघायला येणार हे आम्हाला खूपच आनंद आहे. तिथे आज आम्हाला बघायला ऐकायला मिळालं. आम्ही तर ऐकतोच आहेत, आम्ही तर नेहमी त्यांची गाठभेट असतेच आमची की आम्ही पक्षामध्येच आहोत त्याच्यामुळे. पण जे व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षातल्यांनी पण लोकांनी ह्याचा आनंद घ्यायला पाहिजे सगळ्यांनी असं वाटतं. तुम्ही काय सांगणार एकंदरीतच एवढं मोठे कलाकारांची दिग्गज कलाकारांची फळी आहे आणि मराठी सिनेमा आहे आपला, तर त्या आज पहिली गोष्ट हा चित्रपट छत्रपतींवर आहे तो उद्देश आमचा तर होताच बघायचा. त्यात अजून एक मोठी गोष्ट ॲड झाली आहे ती आमच्या महाराष्ट्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आमचे साहेब माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा आवाज. आणि आत्ता जस्ट हा चित्रपट सुरू झाला आणि सह्याद्रीबद्दल जे त्यांनी मनोगत व्यक्त केलं तर खरोखर शाळे आपले त्यांनी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे सुंदरच आहे. त्यात आमचे जे शाखा अध्यक्ष आहेत अभिषेक गुप्ता त्यांनी ह्याच्या अगोदर पावनखिंड आम्हाला दाखवलेला, त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम आत्ताच आम्ही काल दिवाळीच्या गिफ्ट वाटले आहेत. आज आम्ही हे हर हर महादेव हा चित्रपट दाखवतो आहे. असे वेगवेगळे उपक्रम आमचे शाखा क्रमांक 192 शाखा अध्यक्ष अभिषेक गुप्ता कंटिन्यू घेतच असतात. आणि ह्या पिक्चरचा तर आम्हाला खरोखर भरपूर उत्साह महाराजांचा असल्यामुळे आणि त्यात साहेबांचा आवाज असल्यामुळे भरपूर आम्हाला उत्सुकता आहे. नक्कीच हा सिनेमा 5 भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये रिलीज होतो आहे आणि एकंदरीतच आता आम्ही पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काय सांगणार तुम्ही याबद्दल? प्रतिक्रिया येणारच, महाराजांचं पिक्चर आहे म्हटल्यावर प्रतिक्रिया येणारच. त्यात राजसाहेबांचा आवाज आहे, राजसाहेबांचा आवाज आहे. त्यात अख्ख्या महाराष्ट्रातनं साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत ते हा पिक्चर बघणारच. आणि अनेक कलाकार आहेत त्यात, चांगले चांगले मोठमोठे कलाकार आहेत, त्यामुळे मराठी चित्रपट आहे हा आणि महाराजांवर आहे तर त्याचे प्रश्नच येत नाही याच्यावर. नक्कीच आता आम्ही म्हटल्याप्रमाणे महाराजांवर सिनेमा आहे आणि मराठी सिनेमा आहे, तर काय बोलणार? छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट निघालेत, पण त्यातली त्यात सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरेंनी जो ही प्रस्तावना या चित्रपटासाठी दिलेली आहे ती खरोखरच अद्वितीय आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या संपूर्ण बरेच बिगर भाषिक जरी असतील तरी त्यांच्यासाठी हा सिनेमा बघण्यात यावा, त्यासाठी हा 5 भाषेमध्ये त्या सिनेमाला हे केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाने बघावं ही आमची इच्छा आहे. धन्यवाद.